बिजली घर खापरखेड़ा स्थित कोल हैंडलिंग विभाग के क्रशर हाउस में काम करने के दौरान नीचे गिरकर एक संविदा कर्मी की मौत हो गई। इस पश्चात ठेका कर्मी को उसका मुआवजा 30 लाख रुपए मृतक के परिवार को मिलना चाहिए। इसके लिए आज सुबह से 500 मेगावाट बिजली घर के मुख्य प्रवेश द्वार पर सभी ठेका कर्मी इकट्ठा होकर मांग की। इस दरमियान बिजली घर के मुख्य अभियंता काठोए, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी राठौर, कल्याण अधिकारी अमरजीत गोडबोले, यूनियन के पदाधिकारी, मृतक के परिजन, कुछ ठेका कर्मी, इनकी आज शनिवार सुबह 10:15 दरमियान मीटिंग बुलाई गई। पश्चात मुख्य अभियंता कोठाई ने कहा कि जो भी नियमानुसार CSR निधि व ठेकेदार की ओर से और मृतक का ESIPF से जल्द मिलने के लिए महाजन को मदद करेगी, उसी प्रकार ठेका कर्मी अगर कुछ नया सुझाव लाते हैं तो उसका भी निराकरण करेंगे। अगर संबंधित विभाग अधिकारी नहीं सुनेंगे तो मेरे पास आने की बात कही। सभी ठेका कामगार सुरक्षा से काम करने का भी आह्वान किया गया, जिसमें सकारात्मक चर्चा होने के बाद अधिकांश ठेका कामगार काम पर जाने लगे। तुमच्यातर्फे काही सजेशन समोर आले तर ते आपण इम्प्लिमेंट करू, कारण हा जो ऍक्सिडेंट झालेला आहे हा तिथे मला वाटतं की दोन दोन तो खाली पडले, खाली पडल्याने त्याच्यावर तो त्याला मार लागला आणि तो बरा होतो। हा कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट आपल्या पॉवर स्टेशनला किंवा आपल्या एरियातला किंवा कुठल्या परिवाराला हा परवडण्यासारखा नसतो आणि व्यक्तीसारखा सुद्धा नसतो, इतका खूप मोठा राहतो। तर अशा कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की बाबा कुठलाही व्यक्ती समजा असेल तर मला निर्देश आणून तिथल्या अधिकाऱ्यांनी निर्देश आणून द्या, त्यांना जर समजा त्यांच्याकडनं रिस्पॉन्स तुम्हाला भेटत नाही पण आमच्याकडले अधिकारी त्यांना जर रिस्पॉन्स देतात तर असं वाटत पण तुम्हाला काही रिस्पॉन्स भेटत नाही तर मला तुम्ही जाते मी कुठे जाऊ जाते झालं तर त्यांचे आपला कामगार गेलेला आहे त्याबद्दल सगळ्यांना दुःख आहे। त्याचे किंवा तुम्ही तिथे परिवाराची विषय जे आहे आणि आले होते कंडिशन आली काय उपाय येईल काय असेल त्यांना करता येईल किंवा आणि त्याच्यामध्ये समाधान झालं आणि समाधान झालं असल्यामुळे मलाही थोडंसं आता मोकळं लागणार वाटतं, मोकळं होऊन जमणार नाही आपल्याला, आता भरपूर कामं करावं लागणार आहे आपल्याला की जेणेकरून अशा गोष्टीला आळा घालता येईल। परत सगळ्यांना विनंती करतो की आपलं प्लांट आहे, आपलं पॉवर स्टेशन आहे आणि आपल्या पॉवर स्टेशनचं नाव आपल्याला चांगलं चांगलं करायचं आहे, यासाठी सगळ्यांना विनंती करतो की आता तुम्ही तिथं कामात सगळ्यांनी करत जावं आणि सगळीकडे सांगितलेलं आहे की तुम्हाला आत्मा विधी करायला भेट नाही पूर्वक कामाला आणि सुरक्षित कामं करा। NBCN News के लिए खापरखेड़ा से दिलीप गजभिये की रिपोर्ट।